करमाळ तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या दिसला. करमाळ तालुक्यातील वांगी परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवारी बिटरगाव वांगी परिसर येथे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यानंतर तालुक्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु पुन्हा शुक्रवारी सायंकाळी वांगी नंबर 1 येथे मयूर जाधव यांच्या वस्तीवर बिबट्याने 4 कुत्री मारली आहेत. परिसरातील शेतामध्ये बिबट्या व त्याच्या पावलाचे ठसे आढळून आले आहेत. वांगी परिसरात असलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बिबट्याबाबत वन विभागाच्या वतीने कोणत्याही ठोस उपाययोजना सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बिबट्याला ठार मारण्यात जरी यश आले तरी 5 दिवसांपासून वांगी परिसरात बिबट्या असल्याचे अनेक शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. या बिबट्याने 4 कुत्री मारले असून या भागातील जनता अतिशय भयभीत झाली आहे. परंतु वन विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची दखल अद्यापही घेतली गेलेली नाही. जर वन विभागाने याची दखल घेतली नाही तर या भागातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा महेंद्र पाटील शेतकरी यांनी दिला आहे. अनंत आरोग्य सेवा योजना आणि राजाराम तुकाराम भोयटे आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण श्री शरदचंद्रजी पवार साहेब तसेच सौ प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार श्री रोहित पवार यांच्या माध्यमातून तसेच डॉक्टर रमेश भोयटे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले योजने अंतर्गत गिरिराज हॉस्पिटल बारामती येथे मोफत बायपास सर्जरी शिबिर व मोफत एंजिओप्लास्टी शिबिर आणि एंजिओग्राफी फक्त 3000 रुपयांमध्ये. यासाठी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आवश्यक. कालावधी 12 नोव्हेंबर 2020 ते 12 जानेवारी 2021 पर्यंत. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर रमेश भोयटे चेअरमन गिरिराज हॉस्पिटल SC स्टँड नजीक इंदापूर रोड बारामती. फोन नंबर 0112-22-13-35 आणि 22-27-39. मोबाईल 92-25-58-33-71 96-73-30-14 96-96-330-330 पराग दुधाळ 94-49-92-19 गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना याचा लाभ घेता येईल यासाठी पेशंटनी येताना आधार कार्ड मतदान कार्ड आणि पूर्व तपासणीचे रिपोर्ट्स